अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील अंबिलोळ येथील ग्रामस्थांनी राशन मिळण्याबाबत तहसीलदार अरुण शेवाळ यांना निवेदन दिले आहे। अंबिलोळ गावातील काही नागरिकांकडे राशन कार्ड उपलब्ध आहेत तर काहींकडे नाहीत। तरी देखील गेल्या कित्येक वर्षापासून अंबिलोळ गावचे नागरिक असल्याकारणाने त्या सर्वांना राशन मिळावे तसेच राशन कार्ड देखील मिळावे अशी मागणी या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। सगळ्या महिलांना तो आम्हाला धान्य कार्ड ने बिलकुल गव्हर्नमेंटवरून पाठवलं ते भी फ्री भेटेल ने। या महिलांना कोणाला पगार नाही, विधवा बायाला पण काही नाही। सगळ्या बायांना लहान लहान मुलं आहे पण त्यांना खायला पण काय खवणार आम्ही। गाव कोणतं? आम्ही देवीचे मिळवा। आता काय निवेदन दिलं तुम्ही तहसीलदारांना? धान्य कार्डासाठी आम्हाला धान्य कार्डाचं नाही, एवढ्या वयाचं बायाला पण काहीच नाही आम्हाला। किती दिवस झाले मिळत नाही तुम्हाला? पहिल्यापासूनच मिळत नाही। म्हणजे आता जे शासनाकडनं जे मोफत धान्य होतं त्याच्या बंद धान्य पडत नाही आमच्या आम्हाला? नाही का? काहीच नाही पडत। आणि मजुरीवर काय भागवणार आम्ही? गरीब लोक भूमीवर नाही, आमच्याकडे काही शेती नाही, काही नाही, कसं तरी भागवणार आम्ही? एवढ्या एवढ्या लेकरांना काय खवणार आम्ही? एवढ्या वयाच्या बायाला आता आजपर्यंत मजुरी आहे पण 100 बायांनी मी आजपर्यंत पण आम्ही आले, आम्हाला मजबुरी आहे एकदम म्हणून आले आम्ही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।